तुम्ही बघताय लेट्स अप मराठी आणि दरवेळेस मी तुमच्यासाठी मराठी टेलिव्हिजन विश्वातील अपडेट्स घेऊन येते. सुरुवात मी बिग बॉस मराठीमधनं करते आणि तीच सुरुवात असणार आहे पण आज मुलाखतीनं, कारण योगेश जाधव माझ्यासोबत आहे. नुकतीच एक्झिट झाली आहे बिग बॉस मराठीमधून त्याची आणि त्याविषयी त्याचा अनुभव कसा होता या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडनं जाणून घेणार आहे. हाय योगेश, कसा आहेस? थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. खूप छान वाटतंय, म्हणजे पहिल्यांदाच भेटतोय आम्ही तुला, कारण टेलिव्हिजनवर बघितलं, बिग बॉस या शोच्या माध्यमातून तुला बघितलं, तुझ्याविषयी जाणून घेता आलं. पण तुझा अनुभव कसा राहिलं, कारण मराठी शो पहिलाच शो होता तुझा, त्यामुळे ते कसं राहिलं तुझ्यासाठी? माझ्यासाठी हा शो एक नंबर होता. मी लाईक लाईफचे प्रत्येक मोमेंट मी आज जगलो 30 दिवसात आणि खरंच हा लाईक माझ्यासाठी एक लाईक रोलर कोस्टर राईड होता. जसं तू सांगितलं, तू MMA करतो आणि या सगळ्या गोष्टी, पण मराठी शो करणं किंवा बिग बॉस हा शो करणं, बिग बॉस हा शो तू आधी बघितला होतास का कोणता, हिंदी असेल किंवा मराठी असेल? मी हिंदी बघितलेला व्हेन आय वॉज लाईक किड, लहान मुलगा होता ना तेव्हा बघितलेलं. ओके, पण जेव्हा तुला विचारलं गेलं की तुला बिग बॉस या शो मध्ये यायचंय, मराठी बिग बॉस चौथा सीझन करायचंय, काय तुझी रिएक्शन होती? तू पहिल्याच ह्याच्यात तो होकार दिलास की तुला जायचंय, की जाऊयात आपण करूयात हे? मी पहिल्यातच होकार दिला आणि मला वाटलं की आपण जाऊयात, एक नवीन काहीतरी ट्राय करूया. काय वाटलं होतं ते, तो विचार जो केला होता ते पूर्ण झालं या 3-4 आठवड्यामध्ये जेवढे दिवस तू होता या घरात, की बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी होत्या तुझ्या? विचार मी 100 दिवसाचा केलता आणि ट्रॉफीचा सुद्धा केलता, कारण मी स्वतःला म्हणजे तर बघत होतो ट्रॉफी घेताना, मी 20 दिवसाचा केलता. पण आय डोंट नो की काय झालं आणि मला स्वतःला शॉक बसलेलं की मी निघतोय लास्ट डे ला, लाईक लास्ट डे माझा होता जिथं, जेव्हा मला असं वाटलं की माझं दुसरं कोणतं जाईल, पण मी निघालो, मी शॉक झालो तिथं. काय वाटतं कुठे कमी पडला असतो, कारण तू टास्क उत्तम खेळत होतास किंवा मैत्री असेल लोकांची, तुझे मुद्दे व्यवस्थित मांडत होतात, कुठे खटकले किंवा काय वाटतं की कमी पडला असतो त्याच्यामुळे वोट आउट झाला? जसं तुम्ही बोलला, मी टास्क चांगले खेळायचो, मैत्री माझी चांगली होती, दुश्मनी पण माझी चांगली होती. हो, तर मला वाटत ना मी कुठे कमी पडलो. टास्क मध्ये तर परफॉर्मन्स माझा बेस्टच होता, बिकॉज आय वॉज टॉप नॉच. वन साइड खेळायचो मी जे काय खेळायचो, तर मी कुठं चुकलो नाही. पण तू संयम पाळून होतास, कारण अर्थात तो बिग बॉस रूल असतो की तुम्ही फिजिकल होऊ नाही शकत टास्कच्या बाबतीत, पण तू फिजिकल नाही झालास, पण तिकडे तू बिग बॉसची प्रॉपर्टी म्हणजे खुर्ची हे केली, कारण तुला राग अनावर झाला अर्थात. त्यानंतर काय वाटतं, तू आम्ही बघितलं तू इमोशनली झाला होता, की तू सुरुवातीलाही सांगितलं होतंस की मी मारामारी वगैरे नाही करत, कुणाला मारत नाही, पण मला राग आला की मी वस्तू फेकतो किंवा असं, तर तेच होतं ते? हो तेच होतं. इथं तर काहीच केलं नाही मी बिग बॉसच्या घरात, पण मी बाहेर असलो असतो खूप काही गोष्टी केल्या असतात, त्यांना माझं नसतं पण बाकीच्या गोष्टी तोडफोड खूप झाली असती. पण नंतर तुला महेश सरांनी बजावलं आणि सांगितलं की तू इतरांना की बाप काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी करू नको, तर ते भोवलं असं वाटतं तुला त्या या एव्हिक्शन मध्ये? नाही, कारण तुम्ही जर स्वतः रूल बनवता आणि स्वतः रूल तोडता तर याचा अर्थ हाच, तुम्ही स्वतः रोल नका बनवू, फेअर खेळा, जे बिग बॉसने रोल दिले त्याच्यावर खेळा. तुम्ही स्वतःचे रोल का बनवताय? तुम्ही म्हणणार अटॅक आम्ही नाही करणार, तर आम्ही सेफ होतो की यार ते अटॅक करणार नाही, योगेश लेस प्ले फेअर. त्यांनी मुद्दाम अटॅक करायचे, तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांनी स्वतः बोलायचे आम्ही अटॅक नाही करणार, तर अटॅक का करता? जर मी अटॅक केला तुमचं काहीच राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे टास्क मध्ये जर डिस्ट्रक्शनला मी आलो तर तुमचे लाईक टास्क मधले कोणत्याही गोष्टी असतात, तर मी पहिल्यांदा कधी अटॅक नाही केला, एवढे जेवढे टास्क झाले मी स्वतः अटॅक नाही केला, कारण मला माहित होतं की गेम हा फेअर झाला पाहिजे. असं वाटतं का जेव्हा मेघाताई होते तेव्हा त्यांच्या सोबतचे जे वाद होते किंवा त्यांच्या इव्हिक्शन नंतर त्यांनी मुलाखती ज्या दिल्या त्याच्यातही ते बऱ्याचदा तुझा आवर्जून उल्लेख करत सांगत होते की पैसे देतो, नाचून दाखव वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्यात, काही गोष्टी आम्हाला एपिसोडमध्ये देखील दाखवण्यात नाही आल्यात असंही त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे, तर याच्यावर काही तुझं स्पष्टीकरण आहे का? मी असं काही चुकीचं बोललो नाही त्यांना, आणि त्या खरंच उत्कृष्ट कलाकार आहेत, आणि मी त्यांची पहिल्या लाईक जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलेलं तेव्हाच त्यांची मी रेस्पेक्ट चालू केली, आज बहीण मी त्यांना मानलेलं,
मी त्यांना काही चुकीचं बोललो नाही हो. आणि जर त्यांच्यावर सुयोग असतील तर मी त्यांना स्वतः घरी जाऊन त्यांचा रिस्पॉन्स काढेल. असं काय त्यांच्या मनात असेल तर मी काढेल त्यांच्या मनातून. कारण लास्ट जो आमचा त्यांच्या एव्हिक्शनवर वेळेस जर होता ना तर आमचं चांगलं बोलणं झालं तर मला काय वाटलं नव्हतं की आमच्या दोघांमध्ये काय आहे. That's like a gentle giant, जे तुला म्हटलं जातं. पण आम्ही घरात बघितलं की आम्हाला असं वाटलं की विकास आणि तुझी मैत्री खूप छान होईल. कारण सुरुवातीला ते दिसत होतं आणि पुढच्या काळात आम्हाला ते दिसेल. किंवा किरण माने आणि तुमचं ते ट्रायोही होऊ शकतो असं वाटत होतं. तर त्या ट्रायो मधनं तू कसा बाहेर पडलास, काय झालं ते नेमकं? तो ट्रायो कधी झालाच नसता. कारण मी तिथं माझा गेम खेळायला गेलो. जसं मी तुम्हाला बोललो की विकास मध्ये जे मी स्ट्रगल केलं ते विकासने केलं असेल तर मला ते वाटायचं की विकासने ते समजू शकतो. कारण मला जसं होतं की विकासने स्वतःचा गेम खेळावा आणि किरण माने हा मॅन्युप्युलेशन किंग आहे, तो मॅन्युप्युलेट माणसानं करतो आणि तो असं म्हणतो की तुम्ही माझ्याच मॅन्युप्युलेशन खाली राहावा. तर मला ते आवडत नाही. तुझी छान मैत्री झाली ती म्हणजे तेजस्विनी यशस्वी आणि अमृता सोबतची. ही मैत्री कशी होती? कारण एक छान गिफ्ट आहे ते दाखवशील का मला की तू निघताना तुला त्यांनी काहीतरी असं छान स्वीट मेसेज दिला आहे? बघितली बॉटल मी लाईक सामानात त्यांनी पाठवलेली आणि आज गेलो नव्हतो. तर ही बॉटल आहे सो स्वीट लव्ह तेजा अमृता आणि यश. आणि इथं खाली प्रसादला टाकलेलं आहे त्यांनी, प्रसाद पण आहे. तुला असं वाटतं का प्रसाद मुळे हे एव्हिक्शन झालं? अनेक जण म्हणतात की प्रसाद मुळे योगेश गेला बाहेर. प्रसाद मुळे नाही म्हणू शकत मी, पण माझी जी जोडी होती नॉमिनेशन साठी त्यात प्रसाद मुळे मी आता लो नॉमिनेशन मध्ये ही मी सांगू शकतो. एक व्यक्तिमत्व एक वेगळं बघायला मिळालं. म्हणजे आम्हाला तू एंट्री केल्यानंतर अर्थात खली यांची आठवण झाली. yes. कारण तेही बिग बॉस मध्ये हिंदी मध्ये गेले होते. तर खली यांना तू भेटलायस काय आधी आणि कसं कशी झाली होती ती भेट? आमच्या दोघांची भेट खूप छान झाली. मेरा लॉकडाऊन मध्ये सेकंड लॉकडाऊनला मी गेलतो त्यांच्या CWE सेंटरला, तिथे मीटिंग झाली माझी. नंतर अजून एक दोन ऍड केले आम्ही संघट त्या येतील. आता रेडमीची एक आम्ही केलेली, अजून आली नाही बाहेर, आम्ही दोघांनी संघट ऍड केली ती. तू याआधी रोडीज मध्ये दिसला, आता बिग बॉस मराठी मध्ये दिसलाय आणि सध्या तू सिनेमागृहात झळकतो पण आहे हर हर महादेव, याच्यात तुझा खूप छान रोल आहे आणि ते छान वाटलं तुला बघून. तिथे आणि आगामी काळात आता प्रोजेक्ट यायला सुरुवात झाली काय? हो, लाईक हे प्रोजेक्ट मला लाईक गेले 2 वर्ष येत आहेतच, कंटिन्यू चालू आहे माझं आणि ऍड्स वगैरे आहेत माझे चालू. अजून येणारे प्रोजेक्ट आहे तर तुमचा असाच सपोर्ट मला असून द्या. आपण भेटतच राहू मराठी सगळ्यांबरोबर, सगळ्या मीडिया बरोबर आपण करतच राहू. छान वाटलं योगेश तुला भेटून आणि तुझ्याशी गप्पा मारून. मला वाटतं की आगामी काळातही तुला विविध शो मध्ये आम्ही बघू. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. तुला माहितीये ना किरण दादा मी लास्ट टाइम काही परफॉर्म नाही केले. मी खरंच यावेळेस अमृत मी पण तुला बोलू शकत नाही. हो बट मला करायचंय, मला पण करायचंय यार. 2 जण असतील तर आपल्याला जो वाटतोय ते एक टार्गेट सगळ्यात मॅक्स करायचं आणि दुसरं टार्गेट त्याच्यावर अटॅक करायचं, त्याच्यावरच करायचं. एक असं टाइम तुमच्या साइडने आता म्हणजे कळलं ए टीम मधून 4 लोक तिथे उपस्थित असणार आहेत, तिथून 2 लोक. तर माझं हे म्हणणं 4 जण असतील तर 3 जणांनी एकावर टार्गेट करायचं आणि एकाने एकावर टार्गेट करायचं. पहिल्या आंघोळ घालायची थंड साध्या पाण्याने थंड करून टाकायचं गेल्या गेल्या. हे सगळ्यात पहिलं बेसिक कोण येईल त्याला पहिले आंघोळ घालायची छान आणि मग सुरू करायचा आपला कार्यक्रम. सगळं चिटकू द्या अंगाला, सगळं चिटकू दे, चिटकू द्या अंगाला. मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेत एक नवी एंट्री झाली आहे आणि ती नवी एंट्री म्हणजे अभिनेत्री गायत्री दातारची. या मालिकेत ती रूही ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली.